दरम्यान अजित पवार बोलत आहेत, आपण थेट तिथे जाऊया. संजय खोटकेजी, सर्व मान्यवर, मी पत्रकार मित्रांचे स्वागत करतो. आज अमरावती शहरातून माजी उपमहापौर शेख जब्बार यांनी आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट शेख खान समाजसेवक ते पण आहेत, मोहम्मद असीम ते समाजसेवक आहेत, आयुक्त मेंबर बडनेरा ते नगरसेवक होते, अरज्जा हे रज्जूच्या नावाने ओळखले जातात तिथं, जोएब बरहानपूरवाला त्यांनी प्रवेश केला, मुस्तफा बुरहानी त्यांनी प्रवेश केला, हजी रफीक समा हे समाजसेवक आहेत ते त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, ॲडव्होकेट शब्बीर भाई त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, आणि आपल्या ठाण्याच्या शेजल संजय कदम या आमच्या भगिनीने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, आणि सुलभाताई खोडके विद्यमान आमदार त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. मी सुलभाताईंच्या सहित सगळ्या मान्यवरांचं, शेजलताईंचं आणि सगळ्या आमच्या शेख जब्बार आणि या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत करतो. एकंदरीतच या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला माहिती आहे, कालपासून राज्यामध्ये सगळीकडं वेगवेगळे राजकीय पक्ष आणि वेगवेगळे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरायला लागलेले आहेत. ए बी फॉर्म द्यायला सुरुवात झालेली आहे. आम्ही महायुती म्हणून त्या बाबतीमध्ये एकत्र निवडणुकीला सामोरं जातोय, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याच्यातून काही आमचे घटक पक्ष, असं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. आज माझे प्रांताध्यक्ष देखील यादी काही सगळी आमची झाली नाही, परंतु जे काही क्लिअर झाली ती यादी आता ते जाहीर करतील. कसं करू लागतं काय प्रॉब्लेम? अरे बापरे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय नेते प्रफुल्लभाई पटेल, आज या ठिकाणी सहभागी झालेल्या सुलभाताई, माझे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर आज विधानसभेच्या निवडणुकीला सामोर जात असताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रितपणाने निवडणूक लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. 2 दिवसापूर्वीच पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक त्या ठिकाणी झाली, त्यामध्ये आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ नेते भुजबळसाहेब, प्रसाद ऋषीपसाहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, धनंजय मुंडे आदी सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रितपणा त्या ठिकाणी बसले होते, आणि त्याच्यातून आज काही जागांच्या वरचे उमेदवार आम्ही या ठिकाणी घोषित करतो आहोत. त्यामध्ये यादी आपल्याला मिळेलच. बारामती मतदारसंघातून आदरणीय अजितदादा पवार, देवला मतदारसंघातून आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील साहेब, कागलमधून जरा टाळ्या नाही वाजव, ते माझ्यानंतरचं नाव त्यांना ऐकायला. बारामती मतदारसंघातून अजितदादा पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ साहेब, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील साहेब, कागलमधून हसन मुशीफ साहेब, करळीमधून धनंजय मुंडे साहेब, दिंडोरीमधून नरहरी झिरवळ, आयरेमधून धर्मबाबा आत्राम, शिवाजनमधून आदिती तटकरे, अंबळनेरमधून अनिल भाईदास पाटील, उदगीरमधून संजय बनसोडे, अर्जुनी मोरगावमधून राजकुमार बडोले, माजळगावमधून प्रकाशदादा सोळंके, वाईमधून मकरनाबा पाटील, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, खेळ आनंदी दिलीपराव मोहिते, अहमदनगर शहर संग्राम जगताप, इंदापूर दत्तात्रय मामा भरणे, अहमदपूर बाबासाहेब पाटील, शहापूर दौलत दरोडा, पिंपरी अण्णा बनसोडे, कळवण नितीन पवार, कोपरगाव आशुतोष काळे, अकोले डॉक्टर किरण लामटे, बसमत चंद्रकांत उर्फ राजू नवगरे, चिपळूण शेखर निकम, मावळ सुनील शेळके,
जुन्नर अतुल बेटके, मोहर यशवंत माने, हड़पसर चेतन तुपे, देवाली सरोज आयरे, चंदगढ़ राजेश पाटिल, इगतपुरी हिरामण खोसकर, तुमसर राजू कारेमोरे, उसर इंद्रनील नाईक, अमरावती शहर सुलभा खोड़के, नवापुर भरत गावित, पाथरी निर्मला उत्तमराव विटेकर, मुमरा कालवा नजीब मुल्ला अशा एकंदरीत 38 पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची घोषित आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आज रात्री किंवा उद्यापर्यंत उरलेली यादीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार. काही सागर आमच्या मनात जे आलं ते आम्ही केलेलं आहे आणि जे काही राहिलेलं आहे त्याच्याबद्दलची चर्चा चालू आहे. आत्ताच प्रांताध्यक्षांनी सांगितलं उद्यापर्यंत राहिलेली सेकंड लिस्ट देखील जाहीर केली जाईल आणि तो पक्षाचा अधिकार असतो कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं. काही महिलांना काही युवकांना काही ज्येष्ठांना काही अनुभवींना असं सगळ्यांचं उद्या आपल्याला राज्य चालवायचं ना त्याच्यावर सगळे नाही. आणि तसं बघितलं तर आपण आज भारतीय जनता पक्षाची पण यादी नभांडम आहे. काल शिंदे साहेबांनी यादी जाहीर केली ती पण 45 आहे. त्याच्यामुळे योग्य पद्धतीने चालले. धन्यवाद. उद्या लाल दिवस अर्ज भरण्याची केव्हा आहे माहिती असल्यामुळे त्याची योग्य ती खबर सगळे फॉर्म बिम तयार आहे फक्त नाव टाकणं बाकी. चला धन्यवाद. महत्त्वाची बातमी राष्ट्रवादीची. अजितदादांच्या राष्ट्रवादीची यादी जाहीर झालेली आहे. 38 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि बारामतीतून अजित पवार यांना उमेदवारी आहे. आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांचं नाव जाहीर झालेलं आहे. आपण पाहतोय अजित पवार विरुद्ध धर्मराव बाबा आत्राम अशा पद्धतीचा रंग आपल्याला पाहायला मिळाले. या व्यतिरिक्त कागलमधून हसन मुश्रीफ, परळीतून धनंजय मुंडे, आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांचं नाव या यादीमध्ये आहे. आताच अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली. याच्यामध्ये 38 नावांचा समावेश आहे. त्यांची स्वतःची उमेदवारी ही बारामतीतून जाहीर करण्यात आलेली आहे आणि या व्यतिरिक्त आणखीनही नावं आहेत. ती नावं आपण पाहतोय. अजित पवार स्वतः बारामतीतून, छगन भुजबळ येवल्यातून, धर्मराव आत्राम अहेरीतून, अनिल पाटील अमळनेर, माणिकराव कोकाटे सिन्नर इथून, नरहरी झिरवळ दिंडोरीतून, हसन मुश्रीफ कागल येथून, इंद्रनील नाईक पुसद येथून अशी ही 8 नावं आहेत. पण या व्यतिरिक्त आणखी 30 नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. 38 नावं आज जाहीर करण्यात आली आहेत आणि कदाचित पुढची यादीसुद्धा आजच जाहीर होईल असं ते म्हणाले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.